जेजुनु दो दोन पावटी दार अंदापोन असलेले प्रिंस बियन असलेल्या शिसांक येऊन दिश्टीक पडचे आणि शांती तुमका म्हणून धैरण भरचे आणि पवित्रत्म्याक दिवचे आईची सुवार्ता विवरिता. सगळ्या आईच्या शुभवर्तमानान तोमासान सत्मानचे प्रक्रियेविषयी चड वत्तू दिला. जेजू आयिल्ल्या वेळार शिसां संगी नासिल्ल्या तोमासान आम्ही जेजूक पळयलो म्हणून हेरां शिसांनी सांगताना सांगची उतरां भोव महत्वाची. तो ताच्या हातांचेर असलेले किड्यांचे गुर्त हांवें देखल्या शिवाय आणि त्या किड्यांच्या जाग्यार म्हजे बोट आणि ताच्या कडवळान म्हजो हात हांवें घाल्या शिवाय हांव सत्मानचो ना म्हणालो. जू हांव सुवार्तेकाराक जेजूचे भालियेंत उक्तल्ले कडवळ आणि किड्यांचे गुर्त आसचे ताचे हात बारीस प्रमुख जातात. तेंच जेजून तोमास नासिल्ले तवळ दिश्टीक पडताना हेर शिसांक दाखयल्ले आणि ते सत्मानल्ले. आता तोमासान सांगच्यांत ताच्या दुबावाच्या की जेजूच्या कडवळाक आणि हातांक चड महत्व वचूंक जाय. जेजून तोमास शिसांसंगे असताना दिश्टीक पडून परत उत्सारची उतराय कडवळा आणि हाता संबंधीच आसात. हे भोव प्रमुख गुर्तू कुरसायल्ल्या जेजूचे गुर्त जेजूच्या कुरसा मरणाचे हेच गुर्त ताच्या पुनर्जीवनपणाचे वय. जेजू पुनर्जीवन जाला मात्र नाही कुरसार किळायलो आणि कुरसार मेल्लो जेजू जीवन जाला म्हणले महत्वाचे. हाका साक्षस कुरसार किळायलेल्या आणि मरणांतावन पुनर्जीवन जाल्ल्या जेजूक सत मानचे. सुवार्तेन सांगलेल्या प्रमाणे हेंस सूत्र सासनीक जिवीत जोडपाचे. पळयल्ल्या शिसांक मात्र न्हय पळय नासल्या आमकांय कुरसार किळायलो आणि कुरसार मेल्लो जेजू पुनर्जीवन जाला म्हूण सत मानचे. सासनीक जिवीत जोडून दिवचे सूत्र आणि सत.